नमस्कार हे जे डास असतात अतिशय न्यूसन्स असतं त्यांचं ते तुम्ही जर का कधी जंगलात फिरायला गेलात कधी जर का कॅम्पिंगला गेलात तर सगळ्यात त्रासदायक गोष्ट जंगलामधली ती म्हणजे हे डास आणि आपल्याला असं वाटतं की हे डास का बरं देवाने बनवले असतील <laughs> तर त्याच्यामागचं कारण मी तुम्हाला सांगणार आहे इकोसिस्टीममध्ये डासांचं काय महत्त्व आहे साधारणपणे साडेतीन हजारापेक्षा जास्त ह्या डासांच्या स्पीशीज वेगवेगळ्या जगभरामध्ये मिळतात डास चावणारे असतात हे फक्त फिमेल्स असतात ज्या वेळेला ती फिमेल अंडी घालते त्यावेळेला तिला प्रोटीनची गरज असते आणि त्यावेळेला ती येऊन चावते अदरवाईज तोपर्यंत डास हे खूप महत्त्वाचं पॉलिनेशनचं काम करत असतात ही जी गवताची ज्या सगळ्या सीड्स असतात गवताची जी गवता फुलं असतात त्यांना पॉलिनेट करण्याचं काम हे डास करत असतात आपल्या कानाच्या भोत बाजूला जे गुणगुण गुणगुण गुण करून अगदी आपल्याला इरिटेट करणारे जे डास असतात ते ते त्यांचं जे गुणगुणणं असतं ते त्यांच्या फिमेल्सना आणि मेल्सना एक विशिष्ट पद्धतीचं सिग्नल ते देत असतात आणि त्यांच्यासाठी ते गाणं असतं आणि अशी छान छान गाणी गुणगुणून ते एकमेकाला अट्रॅक्ट करतात आणि त्याच्यातून त्यांचं मीटिंग होतं कालचा तो डासांचा व्हिडिओ पूर्ण होऊ शकला नाही कारण तिकडे खूप डास होते डासांना डार्क कलर्स खूप आवडतात म्हणजे कपड्यांचा जर का डार्क कलर असेल काळा असेल तर तो त्यांना जास्त आवडतो काही व्यक्तींकडे डास जास्त अट्रॅक्ट होतात डासांचा आणि कार्बन डायऑक्साईड एक्स्क्रिशनचा संबंध असतो म्हणजे जितकं कार्बन डायऑक्साईड एक्स्क्रीट आपण जास्त करतो तेवढा डास आपल्याकडे जास्त अट्रॅक्ट होतात बेसिकली हे नेक्टरवरती फीड होणारे इन्सेक्ट्स आहेत नेक्टर म्हणजे फुलांमध्ये येणारा मध मेल डास चावत नाही त्यांना फक्त ते नेक्टर ते खातात अंडी घालण्यासाठी पाणी लागतं पाणी साठलेलं ला असतं अशा ठिकाणी डासांच्या आळ आपल्याला खूप दिसतात पाण्यातले जे काही जीवसृष्टी आहे म्हणजे मासे हे डासांच्या आळ्यांवरती खूप मोठ्या प्रमाणात फीड होतात खूप वेगवेगळ्या जातीच्या वटवागळांना डास हे त्याचं प्रमुख अन्न असतं काही किडे पक्षी हे सुद्धा डासांवरती फीड होतात वॉर्म आणि ह्युमिड वेदर डासांना आवडतं वाळवंट किंवा बर्फाळ प्रदेश किंवा जिथे खूप थंडी आहे असे भाग त्यांना आवडत नाहीत तर पण मेजॉरिटी सगळ्या जगभर हे डास आढळतात तर आता एवढं महत्त्वाचं काम करणारे डास असतात तर त्यांना आपण मारायचं नाही का नक्की मारायचं जर का ते तुमच्या घरात येत असतील आणि जर का ते वेगवेगळे डिसिजेस वेगवेगळे रोग पसरवत असतील तर त्यांना त्यांना मारणं हे मस्ट आहे त्यांना मारणं हे अनिवार्य आहे हे डास मारताना आपण जी काही औषधं वापरतो उदाहरणार्थ आपण जे लिक्विडेटर्स वापरतो किंवा अजून काही ते कॉईल्स असतात त्या वापरतो त्याच्यातून आपल्यालासुद्धा धोका होत असतो डास कमी करण्यासाठी उत्तम उपाय म्हणजे ज्या काही पाण्याच्या वस्तू असतील त्याच्यामध्ये त्या उघड्या असू नयेत किंवा मा त्याच्यामध्ये मासे असायला पाहिजेत जा। घराला जाळीच्या खिडक्या लावणं आपण मच्छरदाणी लावून झोपणं हे अतिशय हेल्दी उपाय आहेत खेड्यांमध्ये धुरी गेले जाते आणि त्याच्यातून ते डास पळून जातात पण ते टेम्पररी गोष्ट असते ही डास नुसते पळून जातात ते पळून परत आपल्याकडे येऊ शकतात परमनंट गोष्ट डासांसाठी अशी काही असत नाही अशी काही एक्झिस्टिंग नाही आहे डास हे असणारच आहेत कारण एवढ्या मोठ्या प्रमाणातली ही जी इकोसिस्टीम आहे ती जर का चालवायची असेल तर हे असे बारीक बारीक सूक्ष्मजीव असण्याची फार गरज असते आणि ईश्वराने जी ही सृष्टी सगळी बनवलेली आहे त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट प्रत्येक सजीवाला एक त्याची त्याची विशिष्ट अशी जागा करून दिलेली आहे आपण ज्या डासाला ज्याचा आपल्याला भयंकर राग येतो आणि जो आपल्याला पण पटसरा मारून टाकतो अशा डासालासुद्धा एक विशिष्ट महत्त्वाचं असं काम दिलेलं आहे तर डासांवर जेव्हा आपल्याला खूप राग येतो किंवा आपण खूप चिडतो आणि आपल्याला असं वाटतं की का बनवले असतील देवानी हे डास तर त्याचं कारण आज तुम्हाला सांगितलेलं आहे देवानी कोणतीही गोष्ट विनाकारण बनवलेली नाही आहे निसर्गाची आणि सगळ्या ह्या इकोसिस्टमची अशी व्यवस्थित घडी बनवून आपल्या हातात दिलेली आहे ती आपण विस्कटून टाकायची का तशी वापरून परत ती घडी करून ठेवून द्यायची हे आपल्या हातात आहे अशी इच्छा कधी करू नका हो की जगातले सगळे डास नष्ट होऊन जायला पाहिजेत कारण असे डास घर जगातले जर का डास नष्ट होऊन गेले तर हे अनेक गवताच्या बिया ह्या पॉलिनेट होणार नाहीत आणि त्या जर पॉलिनेट झाल्या नाहीत तर त्या गवताच्या बिया खाऊन जे पक्षी जगतात ह्या गवताच्या बिया परत परत जमिनीवर पडून जमिनीला हिरवा रंग देतं जो अतिशय आनंददायी आणि सुखदायी वाटणारा जो हिरवा रंग आहे त्याच्यातला बराचसा बराचसा वाटा हा त्या डासांनी उचललेला असेल